घरगुती नॅचरल उपाय करा व अवघ्या एका वेळेच्या वापरानेच. भयंकर सर्दी, खोकला व गळ्याची खरखर यापासून अगदी सहजतेने लगेचच सुटका करा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी सर्दी, खोकला व गळ्याचे इन्फेक्शन यापासून घरच्या घरी अगदी सहजतेने सुटका करून देणारा असा खूपच सुंदर आणि घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे. हा उपाय केल्याने गळ्याची खरखर किती भयंकर असेल, कितीही भयंकर तुम्हाला खोकला जरी येत असेल आणि सर्दी देखील झालेली असेल तरी देखील पूर्णपणे बरी होण्यास मदत होते. आणि हा उपाय तुम्ही लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच करू शकतात आणि यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट न होता एका वेळेसच्या वापरानेच लगेचच याचा फायदा देखील जाणवणार आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे आणि अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या घरगुती नॅचरल उपायांनी आपल्या आरोग्याबरोबरच सौंदर्य देखील टिकून राहण्यास मदत होणार आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे काळी मिरी. काळ्या मिरीमध्ये पेपरिन नावाचे तत्व असते जे भरपूर औषधांनी युक्त असते. तसेच काळ्या मिरीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयरन, मॅग्नीज, झिंक, क्रोमियम व व्हिटॅमिन ए ही तत्व देखील भरपूर प्रमाणात आढळतात. प्रथम काळ्या मिरीची पावडर करून घ्यायची आहे. याप्रमाणे काळ्या मिरीची पावडर तयार करून घ्या आणि एका वाटीमध्ये एक चमचा भरून मध घ्यायचे आहे. मधामध्ये देखील व्हिटॅमिन, खनिज, ग्लुकोज, अमिनो आम्ल ही तत्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे मध देखील खोकला, गळ्याची खरखर यापासून सुटका करण्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरला आहे. आणि येथे मी अर्धा चमचा हळद यामध्ये टाकणार आहे. हळदी देखील इन्फेक्शन पासून बचाव करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते, कारण हळदीमध्ये देखील प्रोटीन, व्हिटॅमिन ए, कार्बोहायड्रेट, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल व अँटीसेप्टिक गुण भरपूर प्रमाणात असतात. म्हणूनच हळद ही आपल्या शरीराच्या आंतरबाह्य समस्यांकरता खूप गुणकारी आणि महत्वपूर्ण आहे. आणि येथे आपण जी काळी मिरीची पावडर केली आहे ही फक्त छोटा अर्धा चमचा भरून घ्यायची आहे. हे बघा, एवढी पावडर साधारण आपल्याला एका वेळेस घ्यायची आहे. आणि यामध्येही टाकून द्या आणि हे मिश्रण छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. अगदी एकजीव व्हायला हवे इतपत हे छान मिक्स करून घ्या. मिश्रण छान तयार झाले आहे. हे तयार झालेले मिश्रण मोठ्या व्यक्तींनी एक चमचा भरून हे मिश्रण चाटून चाटून खायचे आहे, तर लहान मुले असतील तर अर्धा चमचा भरून हे मिश्रण द्यायचे आहे. येथे मी लहान चमचा घेतलेला आहे, लहान चमच्याचाच येथे वापर करायचा आहे, मोठा चमचा येथे वापरू नये. म्हणजेच लहान चमचा भरून मोठ्या व्यक्तींनी एका वेळेस हे मिश्रण घ्यायचे आहे आणि छोटे मुले असतील तर यांनी अर्धा चमचा भरून हे मिश्रण एका वेळेस खायचे आहे. आणि हे चाटून चाटून खा. आणि हे खाल्ल्यानंतर 15 ते 20 मिनिटे कुठलाही पदार्थ खाऊ नये व पाणी देखील पिऊ नये, म्हणजे यामुळे आपल्याला पूर्णपणे फायदा होतो. नॉर्मल समस्या असतील तर लगेचच तुम्हाला याचा फायदा जाणवेल आणि दिवसभरातून एक वेळेस घेतले तरी देखील चालेल. परंतु तुम्हाला जास्तच त्रास होत असेल, भयंकर सर्दी खोकला असेल, तर यासाठी हा उपाय सकाळी व संध्याकाळी असा दोन वेळेस करा. यामुळे सर्दी, खोकला व गळ्याची खरखर पूर्णपणे बरे होण्यास मदत होते. आणि याप्रमाणे ही पावडर तयार करून ठेवा आणि ज्यावेळेस तुम्हाला हवे आहे त्यावेळेस यामध्ये मध व हळद मिक्स करून याचा वापर करा. नक्कीच तुमच्या सर्व समस्या अगदी सहजतेने निघून जाण्यास यामुळे मदत होणार आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या जीवन संजीवनी ऑफिशियल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.